केलं, शिकवलं, शिक्षण दिलं, तिच्या मार्गात तिला लावलं. आज तिचं लग्न आहे, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि माझ्या मिस्टरांच्या डेथ नंतर मी माझ्या मुलीला खूप लाडाने आणि खूप प्रेमाने वाढवली, तिला कशाचीच कमी पडून दिली नाही. आणि माझ्या मिस्टरांना आता गेलेले 24 वर्ष झाले, पण तरी पण मी तिला कधी त्यांची उणीव वासून दिली नाही. मी त्यांना तिला वडिलांचं आई मम्मीचं प्रेम दोन्ही देऊन टाकलं. मम्मीचं प्रेम दिलं, वडिलांचं प्रेम तिला आठवण दिलं नाही. मम्मीचं प्रेम पण दिलं आणि वडिलांचं प्रेम पण दिलं. आणि माझ्या घरातल्यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि अजून सुद्धा त्यांचं सहकार्य मला कायम राहील. कोमल बाळ, तू आता लग्न करून जाणार आहेस, सासू सासऱ्याला आई वडिलांसारखं प्रेम द्यायचं, सासू मध्येच आपली मम्मी बघायची आणि तिकडे खुश राहायचं. हवेशी मला तू हवेशी, आज कळले तुला तू हवेशी. भास सारे कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. तू हवेशी मला तू हवेशी, आज कळले तुला तू हवेशी. माझ्या मम्मीने मला इतकं सर्व काही दिलं की कधीच कोणत्या गोष्टीची मला कोणाकडून गरज लागली नाही. मम्मी पप्पा नसताना मम्मीने जी गोष्ट नको होती ती गोष्ट देखील मला दिलेली आहे. आणि आज तिने माझ्यासाठी खूप चांगलं मागणं शोधून माझं आज लग्न देखील ती करत आहे. हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. तिने माझ्यासाठी जे केलंय ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे या जगात. सगळ्या सगळ्या
गुड वाईब्स खूप चांगला आहे आणि त्याच्यामुळे ती समोरच्याला पण जसं एक दिवा दुसऱ्या दिवाला भेटवतो त्या पद्धतीने ती गुड वाईब्स आहे. लग्न झाल्यावर खरं तर आम्ही सगळे डिसिजन मिळून मिसळून घेणार आहोत. भलेही सुखाचे डिसिजन असो या दुःखाचे असो नेहमी एकत्र राहणार आहोत. जे काय असेल तर रागाच्या भरात न करता गुड प्रॉपर डिस्कशन करूनच सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायचे असं मी ठरवलेलं आहे. त्याचबरोबर फॅमिली आणि आई वडिलांना सांभाळून सगळ्या गोष्टी करू. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तारयान भामदे. दिवसाच दिस त्यात तारयान भामदे. हो जगन हे न्यार झाल जी. हा जगन हे न्यार झाल जी. जगन हे न्यार झाल जी. जगन हे न्यार झाल जी. छान वाटतात मला. पण आमच्या घरात आल्यानंतर सगळ्यांना मिळून मिसळून राहावं एवढंच आम्हाला हवं असतं. कमलला आणि सारंगला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.